तमाम लाडका प्रेक्षक वर्ग सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। सामना सुरू झाला, पहिलं षटक बॉलिंग मार्कवर तयार झालाय बॉलर अर्जुन। पहिला बॉल आपट बार एक्स्ट्रा बाउंस, तदनंतर मिळालेला चेंडूला वेग आणि फायनली आता विकेट किपरच्या अगदी कानाजवळून बॉल टेक ऑफ झालाय। सडनली तो पाठीमागे बाउन्स होऊन निघून चालला विकेट किपर कडे आणि डॉट बॉलला स्पेअर सुरू झालाय। त्या ठिकाणी गोलंदाज अर्जुनचा, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता, तो अर्जुन या महत्वपूर्ण सामन्यात आता गोलंदाजी करत असताना मिस्टामिंग कट करण्याचा प्रयत्न, बाकवट पॉइंटला डाऊन दी बॉल फिल्डर आणि पहिलं सुयश मिळत आहे टीम स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंबेले पाटा क्रिकेट संघाला। फलंदाज बाद, ओव्हर टू इट्स आउट माघारी। झाली नव्हती तरत जर टीममेट्स ना त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आणि त्याला कंटिन्यूटली आपण बघत आहोत रेग्युलरली ॲज युजली तो पिवन मध्ये गोलंदाजी करत असताना पहिलं सुयश त्यांना नुकताच संपादित करून दिलेलं आहे स्वर्गीय प्रशांत शिंगोळे स्मृती आंगळे पाडा क्रिकेट संघाला। स्कोर आपण बघत आहोत अजूनही एकही आकड्यावरती पोहोचलेला नाही आणि नुकताच पहिला धक्का आता बसलेला आहे तो टीम पवार इलेव्हन माल्हेड क्रिकेट संघाला। झिरो ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट न्यू बॅटर आपण बघत आहोत अनिकेतला सध्या स्टॅकर एंडवर। पापप्लेचं पहिलं षटक सुरू आहे, अर्जुन यांचा जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे। फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूना बॅटच्या आतली कडा घेतली, विकेट किपर बीट झाले, शॉर्ट फायनली देखील बीट, बॉल चालला लॉंग स्टॉपला, बॅकअप फायनली अवेलेबल झाला डीप मधून थर्डमॅनला अगदी स्क्रीनच्या समोर। तोपर्यंत पूर्ण केलेले आहेत रन्स दोन आणि दोन धावेच्या बढतीनं सध्या डाव सुरू झाला निर्णायक द्वितीय फेरीच्या लढतीत दुसऱ्या, तो म्हणजेच टीम पवार इलेव्हन माल्हेड क्रिकेट संघाचा। दोन धावेंना आपण बघत आहोत फायनली धावसंख्येची जी कोंडी होती पहिल्या दोन चेंडूवरती ती आता फोडण्यात आलेली आहे। आगरी सेनेचे आपले सर्व लाडके पदाधिकारी आपले समाज बांधव या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन आपली सर्वांची रजा घेत आहेत, त्या सर्वांचं वेलकम आपण पुन्हा एकदा करूयात। इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळतायत, व्हाट अ शॉट, इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली, चार धावा। जो ठाणे विरुद्ध रायगड प्रेक्षेने सामना आहे तो पाहण्यासाठी देखील आपली आवर्जून उपस्थिती असावी। दोन तारखेला बरोबर रात्री 8 वाजता सामना मुरबा टेनिस क्रिकेट विश्वात येईल, ते ऐतिहासिक पर्व आणि ते ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी कोणी विसरू नका। बॅकफुटवर आले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला, चेस आहे फिल्डरसाठी, वार गुड फिल्डिंग अँड गुड थ्रू टू वॉज विकेट किपर एंड, पूर्ण झाली ती एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या जोरावरती सध्या टीमची टोटल आहे ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 7 या आकड्यावर। इनसाइड आउटचा लाभ ला जेव्हा फटका आपण पाहिला होता, लाभदायी फटका आपण पाहिला होता तो म्हणजेच अनिकेतच्या बॅटमधून 3 चेंडूत 7 धावेचं त्याचं इंडिव्हिज्युअल योगदान कॉन्ट्रीब्युशन। डाव सध्या त्यांना सावरलाय पवार इलेव्हन माल्हेड क्रिकेट संघाचा। फुलर लेन बोलस बॅक ड्राईव्ह, मनगटी ताकदीचा खूप चांगला ऑफर, चांगला ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट ऑफर केलाय, क्षेत्रशेट डीप मधून सडकला वाडीश लॉंग ऑन वरून अगदी स्क्रीनच्या समोर, उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत त्या दोन धावा आणि पहिल्या षटकांची धावसंख्या धावफलकावरती एकूण 21 झाले ती पवार इलेव्हन माल्हेड क्रिकेट संघाची, एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा। इंटरव्ह्यू आपण कव्हर करणार आहोत आणि त्यासाठी सज्ज झालेले आहेत आमचे वामनदादा भोईर, त्याचबरोबर ग्रामीण विकास अधिकारी ज्ञानेश्वरजी भोईर, श्यामदादा भोईर,
स्वतः आयोजक आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सध्या आपल्या समोर जॉईन झालेले आहेत. जसा ड्रिंक्स मिक्स होईल तो देखील आपण कव्हर करणार आहोत. सध्या ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. सामना चांगला रंगलाय. एका ओव्हरचा खेळ कम्प्लीट झाला. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत मैत्रीपूर्ण लढत. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती पहिल्यांदाच ऐतिहासिक सामना ठाणे विरुद्ध रायगड. प्लेइंग इलेव्हन आपल्या समोर आहे. कर्णधार ठाणे टीमचा प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. मॅनेजर केवल केने शायद शेख. बायकर मॅन केतर मात्रे बिलाल शेख. दिनू कांबले पवन केने ब्रिदेश जोशी उमी केने श्याम चौधरी सूरज केने ज्युनियर विवेक शेलार विकी भुईर हिमांशु पाटील किरण पाटील आणि त्याच्या सोबतीनं अजय भुईर हे प्लेअर इन ऍक्शन असतील ठाणे टीमच्या वतीनं. रायगडचा स्क्वॉड देखील आम्ही थोड्याच वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. स्कोर जर आपण पाहिला तर तो स्थिर आहे. 9 धावा धावफलकावरती डॉट न स्पेल सुरू झालाय. गोलंदाज सचिनचा ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये लक्ष वेधून घेतलं होतं. समस्त क्रीडा रसिकांचं क्रिकेट चाहत्यांचं जबरदस्त गोलंदाजी त्याची सुरू होती. लोगो फुल टॉस कमी गती ऑन साइडला पॅडल स्वीप फाईन फटका. स्कोर लेगला पहिला टप्पा घेतला. बॉल लगेचच सीमारेषा फोडली दुबागली भेदली चिरली. 4 धावा. प्रेक्षक हो एक अगली वेगळी संकल्पना पाहतो आपण आदर्श चषकाच्या माध्यमातून. स्वतः आयोजक मंडळांची इच्छा आहे की आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बीट द्यावं बाईट द्यावं या स्पर्धेचं मनोगत व्यक्त करावं की स्पर्धा कशा पद्धतीने सुरू झाली आणि आतापर्यंत स्पर्धेचा जो प्रवास आहे 32 वर्षांचा तो प्रवास कसा झाला त्यामागे तुम्हाला कोणकोणत्या संकटात तोंड द्यावं लागलं कोणकोणत्या ठिकाणांना तोंड द्यावं लागलं हे आपल्याला ऐकवतील. माझ्यासोबतील आहेत आपले सन्माननीय भाऊसाहेब आदर्श ग्रामसेवक या धानुलीचे सुपुत्र. साहेब विचारतो आपल्याला की 32 वर्षापासून जी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धा सुरू करण्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा सपोर्ट कोणाचा मिळाला? नक्कीच ही स्पर्धा जी आपण भरवतो गेली 32 वर्षे आपण ही भरवतो हे आपल्याला 7 दिवस 8 दिवस इथं दिसते परंतु त्याच्यामागं महिनाभर 2 महिन्याभर आमची मेहनत असते आणि या मेहनतीसाठी पाठबळ आम्हाला संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आमचे जे येणारे पाहुणे आहेत ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे ही स्पर्धा एवढी दैदिप्यमान आणि विश्वासदर्शक आम्ही करू शकतो. म्हणजे या स्पर्धेमध्ये रचण्यासाठी स्पर्धे साकार करण्यासाठी किंवा सक्सेस करण्यासाठी तुमची जे मीटिंग्स वगैरे होतात गावामध्ये या मीटिंग्स होण्याच्या वेळेला तुमच्या मनामध्ये काय चाललेलं असतं की तुम्ही कोणता अजेंडा ठेवता किंवा तुमचं प्लॅनिंग कशा प्रकारचं ठरत असतं की आपल्याला एक आता पुढच्या वर्षामध्ये पदावर करायचं आहे तर त्यासाठी आपलं नियोजन थोडंसं वेगळं करायचं आहे किंवा असंच अशा पद्धती झालं पाहिजे तर त्याबद्दल तुमची मेहनत काय असते किंवा तुमची तयारी कशा प्रकारची असते जेव्हा स्पर्धा पदार्पित करत असते? प्रथमतः सांगतो की आदर्श चषक आहे त्याच्यामध्ये कुठली कमिटी नाही आहे आजपर्यंत 32 वर्ष झाले अजूनपर्यंत आम्ही कुठली कमिटी बनवली नाही आहे का आता यावर्षीची कमिटीची मीटिंग होणार ना मग स्पर्धा कशी करायची पूर्ण आम्ही 10-15 जण असतो ते बसतो आहे यावर्षीचं नियोजन कसं करायचं. यावर्षी पण तसंच झालं 10-15 जण बसलो आहे नियोजन कसं करायचं ठाणा रायगड ठेवायची ओपन क्रिकेट ठेवायचं आहे असं पूर्ण सगळ्यांनी मिळून मिसळून घेतलं आणि ठाणा रायगडचा आम्ही शिक्कामोर्तब केला. यावर्षी ठाणा रायगड आम्ही 2 वर्ष झाले आम्ही ठाणा रायगड ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण यावर्षी भूषण बोर असतील वैभव सर असतील यांच्या माध्यमातून आम्हाला ठाणा रायगडची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आणि ते पुढं आम्ही आता तुम्हाला उद्या तर माहीत 2 दिवसात माहिती होईलच ठाणा रायगडसाठी कसा कसा भेटतो. नक्की ते नियोजन करत असताना की तो एक इतिहास घडणार आहे मुरबाड नगरीमध्ये की पहिल्यांदा ठाणे रायगडची स्पर्धा किंवा मोठा तो सामना महायुद्ध असणार आहे ती तुमच्या कल्पना मनात कशी काय आली की त्या कल्पना येण्यामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोणाचं? प्रेरणास्थान म्हणजे आम्ही पूर्ण गावालाच मानतोय प्रेरणास्थान कारण आम्हाला गावाचा सपोर्ट आहे म्हणून तेवढी एवढी मोठी स्पर्धा आम्ही उभी करतोय. तरी पण अजून गावाला विनंती करतोय अजून आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आम्ही अजून चांगली स्पर्धा कशी घडवता येईल याच्यासाठी आम्हाला सहकार्य द्या. कुठं आम्ही जर कमी पडत असेल तिथं आम्हाला सहकार्य करा. आर्थिक बल कुठं कमी पडत असेल तिथे पण सहकार्य करा. काही प्रॉब्लेम येत असतील तिथे तुम्ही स्वतःहून सांगा बाबा इथं हा प्रॉब्लेम आलेला आहे तुम्ही आता असं करा तीसुद्धा आम्ही अपेक्षा ठेवतो ग्रामस्थाकडनं. आमचं काही चुकत असेल तर सांगा आम्हाला कारण ही स्पर्धा आम्ही एकमेवाशी करतो कुठल्याही प्रकारची आम्ही कमवण्याची इच्छा ठेवत नाही आहे. फक्त एक नाव झालं पाहिजे गावाचं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये धानवली गावाचं नाव झालं पाहिजे त्यासाठी आम्ही स्पर्धा भरवतोय. कमवायचं असतं तर आम्ही आता रायगड आणि ठाणा मॅच ठेवली नसती ओपन क्रिकेटसुद्धा ठेवू शकत होतो पण ठाणा रायगड ठेवायची धानवली गावाचं नाव झालं पाहिजे या हिशोबात आम्ही ही स्पर्धा ठेवलेली आहे. भाऊसाहेब आपण सरकारी सेवेमध्ये सुद्धा रुजू आहात आणि पूर्णपणे धानवली गाव अनेक क्षेत्रांमध्ये रुजू आहे जवळपास 90% गाव रुजू आहे तरीसुद्धा तुम्ही या क्रिकेटला महत्त्व देताय यामागचं कारण काय? नक्कीच यामागचं कारण म्हणजे या खेळातून नवनवीन तरुणांना एक दालन मिळालं पाहिजे की त्या दालनातून ते भविष्यात पुढं चांगलं खेळ
करू शकतील. आपण कल्याणमधून डोंबिवलीमधून चांगले खेळाडू टेनिसचे घडताना पाहिलेले आहेत, पण मुरबाड असेल, शहापूर आहे, ग्रामीण भाग आहे, त्यांच्यातून तेवढे खेळाडू होऊ शकले नाही. पण अशी स्पर्धा जर आपण आयोजित केली किंवा यांचं आयोजन केलं तर नक्कीच त्यांना उभारी घेण्यासाठी नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म मिळेल या उद्देशाने आपण तो एक हेतू ठेवून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो. जेव्हा तुम्ही नियोजन करत असता आणि आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण कार्यरत आहे, तर तुम्ही वेळात वेळ काढण्यासाठी जो तुम्ही एकत्र होत असता कुटुंबाला बाजूला सारून, त्यावेळेला तुमच्या मनात काय चाललेलं असतं की आधी कुटुंबाकडे लक्ष द्यायचं की आधी स्पर्धेचं नियोजनकडे लक्ष द्यायचं? नक्की या दरम्यान जो आहे कुटुंबावर नक्कीच अन्यायच होतो. कुटुंबावर आम्हाला तेवढा वेळ देता येत नाही, घरची नाराजी या सगळ्या गोष्टी सगळ्या सहन करून आम्ही ही स्पर्धा आणि स्पर्धेसाठी वेळ देतो. येस, ओके. आपल्या सोबतीला आमचे इंटरव्ह्यू मास्टर ॲक्च्युली एबीपी माझामध्ये डिमांड ज्यांना येणार आहे काही दिवसानंतर, ते आमचे सुनीलजी पवार जोडले जातील आमच्या सोबतीला. वेलकम सुनीलजी. निश्चित सर, ज्या प्रकारे वामनदादा आणि भाऊसाहेब आपल्यासोबत आहे, सातत्याने मला एक महिन्यापूर्वी फोन लावला होता की पवार सर आपल्याला जायचं भिवंडीमध्ये फिरायचं, मी लगेच चौकार भरलो. माझ्या व्यक्तिगत कारणामुळे मी यावर्षी गेलो नाही, पण वामनदादाने गेल्या वर्षी मला हे सांगितलं की पवार बोलते पुढच्या वर्षी आपल्याला डिनर ठेवाय की बोलते एक किंवा दोन दिवस. आता मी वामनदादाला हेच प्रश्न करणार की पुढचा जो येणारा 33वा पर्व आहे, ही डिनर स्पर्धा काय, एक दोन दिवस की चार दिवस, याच्यामध्ये काही परिवर्तन होईल, वाढेल काय, आतापासून तुमची सोच असेल? ते आम्ही सरप्राईज ठेवू, आता सांगितलं ते वाबर ठरणार नाही, आम्ही सरप्राईज ठेवू. दोन दिवस यावर्षी ठेवले, बघू, प्रयत्न करू. ईश्वराच्या कृपेने जर चांगला सक्सेस झाला तर आम्ही चार दिवससुद्धा वाढवू शकतो, ते दोन दिवसाचे चार दिवस करू. आणि जिथं आम्ही सातत्याने उल्लेख करतो की जानिवली गावावर खूप मोठं एक आशीर्वाद आहे, निश्चित परमपूज्य बापू यांच्याबद्दल तुमचं काय व्यक्तिगत मत, त्यांचा आशीर्वाद किती लाख मुलाचा तुमच्यासाठी लाभदायक ठरतो? हो, बाबांचा आशीर्वाद तर आमच्या पूर्ण गावावरतीच आहे आणि आमच्या टीमवरती तर खूप आहे, तर बाबांचं सहकार्य खूप आहे. जेव्हा आम्ही बाबांकडे कुठली गोष्ट मागितली तर बाबा नाही कधी बोलतच नाही आहेत, का मुलांना तुम्ही काही पाहिजेल ते आमच्याकडे मागा, का मी तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत, म्हणून बाबांचं एक आम्ही एक आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतोय. भाऊसाहेब, माझं म्हणणं असं होतं की आपण 32 वर्ष आता ही स्पर्धा जपतोय, आधीच्या काळामध्ये स्पर्धा सुरू करण्याच्या वेळेला तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये सामील होता की क्रिकेट संघामध्ये तुम्ही अवेलेबल होता, उपलब्ध होता, की तुम्ही आधीच्या काळामध्ये खेळायचे? कारण आज पण तुमचं वय बहुतेक 85 आसपास असू शकतं, 42 आसपास आहे, म्हणजे स्पर्धा जर 32 वर्ष चालली आहे तर तुम्ही त्यावेळेला 10 वर्षाचे असाल, तर तुम्ही या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेळला होतात का, की तुम्हाला जुन्या लोकांचं कुठलं त्यावेळेला तुम्ही कॉम्बिनेशन सांगू शकता, किंवा तुमच्या जोडीला हाताला हात धरून खांद्याला खांदा लावून तुमची जुनी लोकं किंवा जे तुमच्या संघातील आधी ओपन बॅट्समन असतील किंवा तुमची पूर्वीची क्रिकेट टीम कोणती होती त्यांची नावं सांगा? नक्कीच, ही स्पर्धा ज्यावेळेस घडवली गेली त्यावेळी केवळ मी 4थी 5वीला असेल, मैदान हा नव्हता, मैदान चिकार बदलले, पण 32 वर्ष आम्ही पूर्ण गेली. त्यावेळेस रामदास भोईर आमचे कॅप्टन असायचे, नितीन राणे असतील, वैभव सर असतील, अशोक असेल, भानुदास पाटील असेल, असे जयवंत कराले असतील, धर्मा राणे असतील, विलास राणे असतील, आता नावं तेवीस पडण्यात येत नाहीत, पण त्यावेळेस सर्व आम्ही खेळायचो. मी त्यांच्यात फार छोटा होतो तरी सर्वांनी मला त्या ठिकाणी पुढं केलं, गावासाठी मला ओपनिंगला उतरवायची संधी दिली. त्यावेळेस माझ्या हातातून काही बॉल मिस व्हायचे किंवा काय व्हायचे तरी त्यांनी सांभाळून घेतलं, सगळीकडं मला त्यांनी खेळायला संधी दिली आणि नाही नाही करता मी 10-12 वर्षे गावासाठी मी सुद्धा संधी घेऊन खेळलो. वामनजी, आता अखंडपणे 32 वर्षांपासून तुम्हाला अशी कोणत्या व्यक्ती इथे गावामधल्या सपोर्ट करतात की ज्या स्टार्ट टू एंड सुरुवातीपासून आतापर्यंत आमच्याशी तुमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने, गावातील व्यक्ती किंवा खेळाडू? अशी तर आमची कमिटी नाही आहे ती मी पहिलेच सांगितलेली आहे, कमिटी नाही आहे कुठलीच, तरी पण सध्या सहकार्य वळत वैभव सर, नितीन सर, रामदादा असतील, अशोक राणे असतील, निवृत्ती भोईर असतील, वैभव दादा असतील, भूषण असेल आणि आमचे पूर्ण आदर्श क्रिकेट टीम असेल, ते पूर्ण मैदानाचं काम बघते. शक्यतो शायनाथ भोईर असेल, भालचंद्र भोईर, गिरीश भोईर, सागर राणे आणि पूर्ण टीम, मल्हारी वगैरे, मैदानाचं आम्हाला काय बघायला लागत नाही आहे, पूर्ण मैदान साईनाथ भोईरला सांगितलं, साईनाथ आपली या दिवशी स्पर्धा आहे का, बरोबर तो सर्व काम करणार, त्याच्या हाताखाली सगळं पोरं काम करणार. विकेटची जेवढी आखणी दिसते तुम्हालाही सर्व भालचंद्र भोईरची आखणी, चंद्रकांत असेल, कुठे जायचं झालं, श्यामला घरातून खूप प्रॉब्लेम असतात तरी पण सुद्धा श्याम पूर्ण आम्ही सकाळी निघणार आणि रात्री घरी येणार, आज या पाहुण्याकडे जायचे होते त्या पाहुण्या, शेवटी मी नसेल गेलो तर आमच्या घरी फोन येणार का आमचे हे कुठे गेलेत, सांगितलं आता येतील ते, आता मला नाही जर टाईम भेटला तर आम्ही आमचं आबेदादा असेल, निवृत्तीदादा असेल, चंदू असेल, भाऊसाहेब असेल,
मी नेहमी असे के के असेल आम्ही 5-6 जण नेहमी असे रोज आता जिथून स्पर्धा झाली का एक ना महिनाभर आमचा दौरा चालूच असतोय. आज ह्या पाहुण्याकडं उद्या पाहुण्याकडं मासे आम्ही गोलाबेरीज करून कशी स्पर्धा आधी मॅनेज करतोय त्या हिशोबात आम्ही स्पर्धा आता मागच्या वर्षी 88,000 बक्षीस होती यावर्षी 1,00,000 ठेवलेले. अजून बघू जसा पुरस्कार भेटेल तसं आम्ही पुढे पुढे सरकत जाऊ. तशी अजून समजा 1,11,000 2,00,000 तशी स्पर्धा चांगली घडवत येतील तशा हिशोबात आम्ही घडवण्याचा प्रयत्न करू. आणि अजून एक सांगतो भूमिपुत्रांना पहिले प्राधान्य देत आहे कारण कुणाला असेल इथेच टेंट क्रिकचा लाईव्ह जेव्हा जेव्हा ही स्पर्धा घडेल तेव्हा तेव्हा टेंट क्रिकच इथं असणार आहे दुसरा कोणी इथं येणार नाही आहे. आणि यम स्पोर्टवाल्यांना सुद्धा सांगतोय आता टी शर्ट जेव्हा आम्हाला लागतील आम्ही तुमच्याकडनंच घेणार कुठं बाहेर जाणार नाही. पहिला प्राधान्य हे भूमिपुत्रांनाच असेल ते कोणी सुद्धा आता नेते मंडळी असेल आपण बोलतोय का पहिला प्राधान्य भूमिपुत्रांना पण आता आम्ही बघतोय भेवंडी साईडला भरपूर ठिकाणी बघतोय एक नवीनच व्हायरस उठलंय जे मेन भूमिपुत्र आहेत त्यांना आता बाजूला सावरलेलं आहे पण आपले जे मेन आहेत ते आता त्यांना काही दिवसांनंतर समजणारच आहे. पहिला भूमिपुत्रांना प्राधान्य नाही देत आणि आता बाहेरच्या लोकांना जर प्राधान्य देता पण आम्ही असं करणार नाही शेवटपर्यंत आम्ही यांच्या साथ सोडणार नाही. जरी आम्हाला घाटा झाला किंवा फायदा झाला पण तर आम्ही यांची साथ सोडणार नाही. आम्हाला सुद्धा स्पॉन्सरिंग शिपाली होती म्हणून आम्ही घेतली नाही आहे. आम्हाला सांगितलं टेन क्रिकच पाहिजे आणि टेन क्रिक आणि एम स्पोर्ट 39 आम्ही सहकार्य करत राहणार. म्हणजे तुम्ही सलग जे 32 वर्षाची परंपरा जोपासताय तुमचं हे प्लॅनिंग जी आखणी असते की तुम्हाला अमुक अमुक संघ अशा गटात घ्यायचे आहेत किंवा आपल्या ह्या स्पर्धेसाठी ह्या वर्षाच्या स्पर्धेसाठी असेच संघ आले पाहिजेत ही तुमची आखणी कशी असते किंवा या स्पर्धेमध्ये असे पंच पाहिजेत असे कॉमेंटेटर पाहिजेत असे आपल्याला लाईव्हवाले पाहिजेत हे तुम्ही स्वतः ठरवता की तुम्ही सर्व सार्वमत एकत्र ठराव पास करून ते ठरवत असता. पहिली गोष्ट म्हणजे आमचं हँडबिल पडली ना का दुसऱ्या दिवशी एंट्र्या फुल होतात. आम्हाला सांगायची गरज नाही बाबा तुम्हाला एंट्री घ्यायची आहे का तुम्हाला. आता पण एक टीम वेटिंगवर होती तर 4 संघ आम्हाला फोन करतात आम्हाला यायचं खेळायला आम्हाला यायचं खेळायला पण नाही. आता एकदा एकाने फोन केला त्यांनी ॲडव्हान्स टाकला आम्ही टीम बुक केली. आता कितीही मोठी टीम असली तरी आम्ही घेऊ शकत नाही आहेत. यांनी पहिला ॲडव्हान्स दिला त्यालाच आम्ही पहिले प्राधान्य देणार. भाऊसाहेब सन्मानी एक शेवटचा प्रश्न कदाचित सामने पण सुरू आहेत आपले छान तुम्ही बाईट देताय चांगलं मनोगत व्यक्त होत आहे एक चांगली उत्तेजना मिळते आणि एक जुन्या गोष्टी इथे शेअर केल्या जातात. तुमची आता इच्छा काय अपेक्षा काय स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा आता पुढच्या 33 वर्षामध्ये पदार्पण करेल पण यापुढे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अपेक्षा काय आहेत गावाकडून खेळाडूंकडून संघांकडून आणि आपल्या आदर्श क्रिकेटच्या क्लबकडून कोणत्या अपेक्षा तुमच्या मनामध्ये आहेत की त्या तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. नक्कीच आम्हाला अशी अपेक्षा आहे गेली 32-33 वर्षे आम्ही सर्वजण मेहनत करून ही मॅच जशी दैदीप्यमान करता येईल तशी करतोय. यापुढे जी क्रिकेट टीम आहे म्हणजे आमच्यापेक्षा जी छोटी मंडळी आहे त्यांनी हा वारसा कुठंतरी घेऊन आणि तो पुढं न्यावा त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी आमची जबाबदारी आम्हाला सांगावी ते आम्ही जरूर पार पडू परंतु वेळेचा किंवा कुटुंबाची ही सगळ्या अडचणी बघता आम्हाला पुढे वेळ देणे तेवढे शक्य नाही तर त्यांना माझी विनंती राहील किंवा सूचना राहील कृपया आपण हा कार्यभार हाती घ्या नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी राहू स्पर्धा अजून दैदीप्यमान करू. ठीक आहे निकित हा मेन प्रश्न आहे खूप मोठी टुर्नामेंट चर्चा आहे. मला काल निकित जे कॉमेंटर ते पवार बोलते ते म्हणते सर्व काही चांगलं आहे म्हणते मालिकावीरसाठी काय असं विचार केला भाऊसाहेब आणि वामनदादा येणाऱ्या तिथीच्या पर्वामध्ये. बघू शक्य झालं तर नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी बाईक ठेवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न सर्वात महत्वाचा चंदूदादा यांच्या तुमच्या समज होते यांच्याबद्दल काय मत असेल की तुमच्यासाठी किती वेळ काढतो. चंदूचं खूप सहकार्य असतंय जेव्हा निघालो आम्ही का सकाळी 9:00 निघतोय ना चंदूला सांगितलं चंदू आज इकडे जायचं भेवंडीला चला चंदू लगेच कपडे घातले तयारी केली आम्ही निघालो. वेळ अशी असते की आम्ही पूर्ण दिवस जेवत सुद्धा नाही आहे. आता काही काही वाटत असतील बाबा हे भरपूर पैसे कमवत असतील काय कमवत असतील पण असा काहीच विषय नाही आहे. दिवसभर आम्ही काही खात नाही कुठेतरी मग ज्यूस प्यायचं कुठेतरी काय नाश्ता करायचा पण बऱ्याच जण वाटत आहे का हे कमवण्यासाठी होतात पण रेलमध्ये ज्या स्पर्धा करतात ऑर्गनाईज त्यांना समजतंय किती खर्च येते. तर ह्या वर्षी पण जवळजवळ आमचा 15-13 लाख खर्च येणारच आहे जेवढा खर्च येतोय पण आम्ही कोणाला सांगत नाही बाबा का आम्हाला आता इथे एवढे कमी पडलेत आम्हाला द्या. शेवटी आमची कमिटी असेल की आमची कमिटी नाही तरी पण आम्ही आहेत ते जण कमी पडले तर तेवढेच आम्ही पैसे काढून पण कोणाचे पैसे आजपर्यंत ठेवले नाही. मंडपवाला म्हणा लाईववाला म्हणा टी शर्टवाला म्हणा अजूनपर्यंत एकाची कंप्लेंट आली नाही का धानिवली चषकचे पैसे राहिलेले आहेत अजूनपर्यंत एकदा पण पैसे कोणाचे ठेवले नाहीत. आमच्या अंगावर कर्ज झाले चालेल पण कोणाचं आम्हाला उसणं नको आहे.
अनिश्चित ही सत्य गोष्ट आहे सर, कारण की सातत्याने 4 वर्ष मी भिवंडीमध्ये जर आले नाही की आपली गँग आली ना सगळे आले आणि मी त्यांच्यासोबत गाडीत असो, सकाळी 9 वाजता ते येतात आणि 5 ते 6 वाजेपर्यंत ते मला ड्रॉप करतात पडग्याला, पवार तू इथून जा, फक्त चहा किंवा असलं तर ज्यूस बोलल्या पहिले, खूप छान माहिती दिली. तर आता मात्र हे आमच्यासोबत होते, एक प्रश्न अजून कार्वे सरांना विचारायचा आहे. नक्कीच, मला हा शेवटचा दोघांना प्रश्न आहे पुन्हा एकदा, की तुम्ही जे घवघवत जे यश प्राप्त केले 32 वर्ष अखंडपणे अगदी अविरतपणे यश प्राप्त केले, या मागचं कारण काय किंवा यामागचं तुमचं एक म्हणणं गुपित काय, आणि तुम्हाला ह्या यश प्राप्त करत असताना कोणकोणत्या ठिकाणी आणि संकटांना सामोरं जावं लागलं? ठिकाणं तर खूप सहकार्य झालं लागतं, पण ते आता शेअर करू शकत नाही आम्ही, ते मनातच ठेवतोय. जे टीका करतात त्यांनी पण इथं येऊन बघावं की स्पर्धा कशी होते आणि काय होते, आणि पुढच्या वर्षी त्यांनी टीका केली नाही पाहिजे असं आम्ही आमच्या मनापासून सांगतो त्यांना. पुढच्या वर्षी आमच्यावर टीका करू नका, तुम्ही स्वतः येऊन बघा, तुमच्या जोडीला आम्ही थांबतोय, तुम्ही या पुढे, आम्ही स्पर्धा आम्ही मागून हँडल करतोय, तुम्ही या पुढे, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, आणि स्पर्धा कशी घडवायची तुम्ही प्रयत्न करा, आम्ही सहकार्य करतोय मागून. भाऊसाहेब शेवटचं आव्हान करा प्रेक्षकांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी आणि सर्व संघांसाठी, शेवटचं आव्हान तुमच्या माध्यमातून आदर्श चषकाच्या बद्दल. नक्कीच, स्पर्धा खूप सुंदर आहे आणि स्पर्धा सुंदरी तुमच्या उपस्थितीमुळे आणि आमच्या संयोजनामुळे होते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा खेळाडूंनी सुद्धा शिस्त बाळगा, त्या खेळाचा आनंद घ्या आणि स्पर्धेला कुठले गालबोट न लागता ही स्पर्धा कशी सुंदर होईल याच्याकडे नियोजन करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हे होते 2 आयोजक, वामनजी भोईर आणि ज्ञानेश्वरजी भोईर अप्पा साहेब. हां हां, अजून 3 इंटरव्ह्यू होतील, क्या बात है. चलो मिलते ब्रेक के बाद. आप देख रहे थे ये इंटरव्यू जहां पे थे वामनजी भोईर और हमारे सन्मानीय ग्राम सेवक ज्ञानेश्वरजी भोईर. हम चलते हैं अभी कमेंट्री बॉक्स में जहां पे मैदान का हाल बताएंगे हमारे दीपक विराडे सर. रोहितच्या बॅट मधून रोहित शर्मा स्टाईल पूलचा पॉवरफुल षटकार. टीमची टोटल आहे थोडस थांबवते. निश्चित, धानोली गावाचे उद्योजक आदरणीय प्रकाशजी राणे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय सन्माननीय सुभाष दादा गोंधळी साहेब, हे सुद्धा एक उद्योजक आहेत, युवा उद्योजक, क्या बात आहे. सुभाष दादा आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे, सुस्वागतम. जाऊया आपण कॉमेंट बॉक्समध्ये. स्क्वेअर लेगला 2 धावा सहजतेनं पूर्ण झालेल्या आहेत. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ 4 ओव्हर 4 षटकांच्या अंती 58-58 या आकड्यावर करंट रन रेट आपण बघत आहोत. खास करून 14.00 धाव्याच्या धावगतीवर सध्या धावफलकावरती हे स्कोरबोर्ड मेंटेन झालेलं आहे. शून्यावरती पहिला धक्का बसला होता, अर्जुननं पहिला आदरा दिला होता, रुपेश माघारी परत येऊ देत, नंतर अक्षय आणि अनिकेतनं काय जबरदस्त इनिंग साकारली. 14 धाव्याचं योगदान दिलं अक्षय पवारनं, त्यानंतर अनिकेतच्या बॅटमधनं रन्स आल्या 25 आणि सध्या डावाला फिनिशिंग टच देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश आणि त्यांच्या सोबतीनं बॅटर रोहित. एंड ऑफ 4 ओव्हर ठाणे विरुद्ध रायगड प्रेक्षणीय लढत. रायगडचा स्क्वॉड आपण बघत आहोत, कर्णधार मिस्टर JBL विश्वजीत ठाकूर, मांटर मॅनेजर टीमचे भूषण भोईर, आकाश तारेकर, ओमकार पाटील, किरण पवार, जीवित माद्रे, सूरज पाटील, मयूर वाबगारे, प्रसन्न पाटील, संगीत पाटील, अक्षय माद्रे, अर्थात जबू, अक्षय पाटील, मोन्या, निखिल पाटील आणि विशाल जेतेकर. हा स्क्वाड असेल ठाणे विरुद्ध रायगड या निर्णायक लढतीचा. स्पीडअप करा इनिंग. स्कोर जर आपण पाहिला तर तो दाफल करते 58-58 या आकड्यावरती. स्क्वेअर ऑफ द विकेट हुक केलाय लॉंग लेगला फिल्डर, डीप मध्ये जवळपास कोणी उपस्थित नाहीये. स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला जरूर, परंतु त्याच्या अगोदर बॉल ओलांडले सीमारेषा. येत आहेत त्या 4 धावा चौकार. चार धाब्याच्या बढतीनं सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावा 62-62 चांगली टोटल आता उभारली आहे टीम पवार 11 मालेड क्रिकेट संघानं. स्वर्गीय प्रशांत स्मृती सिंगोले आंबेलेपाडा आणि त्यांच्या विरोधात पवार 11 मालेड द्वितीय फेरी दिली दुसरी लढत. आपल्या आयोजन समितीच्या काही मेंबरचा इंटरव्ह्यू आपण कव्हर केलेला आहे. फुलरने ड्राईव्ह केल्यासमोर वायडिश लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर्स येत आहे.
एक सिंगल पूर्ण झालेली सेकंडचा कॉल आणि ती देखील आता आपण बघत आहोत सहजतेनं पूर्ण करत असताना दोन धावा आणि दोन धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल दफलकावरती पोहोचले आतापर्यंत 64-64 या आकड्यावर. चार बॉल अजूनही बाकी आहेत. अर्जुनला आपण बघत आहोत सेकंड स्पेलमध्ये सध्या बॉलिंग मार्कवर, ज्यानं पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली परिणामकारक कामगिरी केली होती तो आता निर्णायक अंतिमाने अखेरच्या षटकात डेथ ओव्हरमध्ये कॉम्बॉक्स इनकडून गोलंदाजी साकारत असताना ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम यांचा खूप चांगला वापर. मनगडाच्या साईडनं बॉल टर्न करण्यात आला मिडविकेटला. क्षेत्रक्षक डीपमध्ये सेट आहे. सहजतेनं आपण बघत आहोत दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या दोन धाबेच्या बढतीनं सध्या टीमची जी टोटल आहे ती पोचले इन डबल डिजिट डबल फिगर 66-66 या आकड्यावर. स्टील 3-2 गो. चार चेंडूत 14 धाबेचं योगदान देत असताना आघाडीला आपण बघत आहोत सध्याच्या घडीला स्ट्राकर एंडवरती बॅटर राकेश आणि त्याच्या सोबतीनं 3-10 योगदान आहे नॉन स्ट्राकर एंडला रोहितचं. वेग जबरदस्त होता, गती चांगली होती. जसा बॅट्समन ऑफस्टंपच्या बाहेर हलकासा शफल झाला, पावलांचा वापर करण्याचा त्याचा प्रयत्न, त्याचं फुटवर्क, त्याचं पदलालित्य पाहिलं गोलंदाज अर्जुन आणि ऑफस्टंपच्या बाहेर हलकासा फुलर लेन ज्यावरती वेग चांगला होता बॅट्समनला फॉलो करत असताना अगदी बॅटन पाठमधून बॉल पाठीमागे निघून चाललाय. डॉट बॉलची झाली आहे सांगता. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, सलगचा दुसरा डॉट. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आक्रमण जोरू झालं होतं, रन्स आल्या होत्या, त्यानंतर आता दाफलकाला चांगला रोक लावलाय स्पीड ब्रेकर. त्यातच गतिरोधकाचं चांगलं काम आता करतोय डेथ ओव्हर मध्ये बॅटर राकेशच्या विरोधात. बॉलिंग मार्कवर अर्जुन. स्टील 1-2 गो. बागफुटवर आले, सॉफ्ट अँड डेली प्लेस केलाय, चांगला ऑन ड्राईव्ह. वाडीश लॉंगरला फिल्डर डीप मध्ये सेट आहेत, मिसफील मिस्टेक झाली. दोन धावा पूर्ण. तिसऱ्या धाबेचा कॉल, थ्रू थोडा वाईड आला, डायरेक्ट हिट, तो देखील आता गमावलाय. चौथी धाव ती देखील आता सहजतेनं झाली आहे पूर्ण. पाचव्या रनचा प्रयत्न आता केला जाईल का? पाचवी धाव आणि त्या धाबेच्या प्रयत्नात बॅटर नॉन स्ट्राकर एंड वरून स्ट्राकर एंडला सुखरूप पोहोचलाय. सो इट्स अ फायफर, हा लकी पंजा. आणि याच बरोबरीनं पहिलं सत्र झाले समाप्त, ते म्हणजेच बॅटिंग करणारा टीम पवार 11 मालेड क्रिकेट संघाचं. स्कोर आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ 5 ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट. दीपक, टार्गेट सांगायचं नाही, आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय कारण की आपण दोघं इथं जॉईन होणार आहोत. फक्त टार्गेट सांगायचं नाही, आपण यायचंय. निश्चित पाहतोय की टार्गेट सांगायचं दीपक. 72 टू विन. निश्चित खूप मोठं आव्हान आहे दीपक, आपण यायचं माझ्यासोबत जॉईन व्हायचं. हा टॉस बॉक्स आहे. अजून माझ्या समेत पाहतोय दिग्गज दोन नामवंत आहे. निश्चित दोन्ही आदर्श शिक्षक आहेत, खास नितीन सर आणि खास मोठे जाणकार, इतिहास जाणकार आमच्यासोबत वैभव सर. स्वागत आहे सर आपलं. आपण काही चर्चा करणार आहोत धानिवली गावाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि खास आदर्श शिक्षकच्या माध्यमातून. 32 ओव्हर आहे, बोलतात ना कुठली गोष्ट करायची असेल तर बोलून मतलब नाही आहे, करून दाखवायचे. आतापर्यंत पर्व 32 आहे, 33 ओव्हर पुढच्या असेल, पण तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती त्या वेळेचं महत्व आणि आजच्या घडीला यात काय बदल पाहायला मिळालं ते बल 32 वर्षामध्ये. या ठिकाणी जे आपण आयोजन बघताय, पूर्वीच्या मला आता 98 कडे जायला लागेल कारण ज्यावेळी मी 98 सुरुवात केली होती मी जस्ट 10वी 12वी इथून बाहेर निघालो आणि शिक्षण चालू असताना क्रिकेट हा त्यावेळी खेळ चालू होता कारण बहुतेक इतर खेळापेक्षा क्रिकेटलाच महत्त्व होतं त्यावेळी सुद्धा. आम्ही जस्ट म्हणजे आमच्यामध्ये सिनियर जे होते, रामदादा असतील, धर्माराणे असतील, विलास राणे असतील, प्रकाश राणे असतील, जयवंत कराळे सर असतील आणि कुठेतरी आम्ही वैभव सर, मी, अभिमान, एक माझा मित्र संतोष आयनकर म्हणून, तर आम्ही त्यावेळी जॉईन झालो होतो आणि त्यावेळी आम्ही सुरुवात केली. त्यावेळचा काल या स्टेडियमवर खेळलो होतो आणि असं एक समोर एक मैदान होता त्या ठिकाणी, असे 2-4 ग्राउंड या ठिकाणी झालेले आहेत. आणि आत्ता जे प्रत्यक्ष जे आता समोर जे आपण मैदान जे पाहतो खूप बदल, म्हणजे पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं जे क्रिकेट आहे जे व्हास्ट आपण जे बघतोय त्यामध्ये नक्कीच म्हणजे आधुनिकतेकडे चाललेलं आहे हे आम्हाला आम्ही समोर बघतोय. आणि जिथं आयोजनाबद्दल जर बोलणं झालं आपण, जिथं प्रत्येक दरवर्षी पाहतोय की वामंद आणि ज्यादा इंटूमध्ये तुम्हाला बोलायचं आपण त्यांना ठेवलं नाही कारण की ज्या प्रकारे तुम्ही त्यांना सपोर्ट करता अखंड गाव, निश्चित तुमचा जो वारसा चालू आहे त्या
वारसाबद्दल तुमचं आणि या नवीन पिढीबद्दल निश्चित माझ्यासोबत वैभव सर आहे, खूप मोठी जानकारी आहे. सर, तुमचं काय व्यक्तिगत मत असेल की सध्याची पिढी तुमचा किती आदर ठेवते आणि तुम्ही त्यांना किती मोठं सपोर्ट करता? आम्ही त्यांना सपोर्ट करतो, यापेक्षा ते खूप आमचा आदर ठेवतात. पूर्वीचं क्रिकेट धानिवलीपुरतं म्हणायचं ठरलं आणि आजचं फार बदल झाला आहे. आर्थिक गोष्टीही बदलल्यात आणि त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढलंय, सुविधाही वाढल्यात. परंतु आमच्या गावचे संपूर्ण गावातील जी क्रिकेटचं आयोजन करतात, ह्या सर्वांच्या घरी एक प्रकारचं लग्नाचं कार्य आहे. अशा अर्थानं ते एक महिनाभर संपूर्ण मेहनत घेत असतात. ह्या मैदानावर त्यांनी घेतलेली मेहनत, ज्यांनी कधी काम केलं नाही तो रात्री काम करतो, खूपच काम करतात ते. त्यांच्या मेहनतीला आम्ही सर्व प्रतिसाद देतो, त्याचबरोबर या जिल्ह्यातील या तालुक्यातील ज्यांची आम्ही मदत घेतो ते सर्व फारच उत्तम प्रतिसाद देतात, त्यामुळेच हे सर्व शक्य आहे. आणि आताच एक पाहुणे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की खेळाच्या मैदानावर हारजीत स्वीकारण्याची मनस्थिती तयार होते, ज्यातून कोणी नैराश्याकडे वळत नाही. आणि आमची अशीच इच्छा आहे की या मैदानातून कोणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे असं नाही, परंतु त्यातून खेळाडूवृत्ती जोपासली जावी. आणि या TV तंत्रज्ञानाच्या युगाच्या बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये एकोपा राहावा यासाठीच आम्ही या आयोजनासाठी सपोर्ट करत असतो. मागे एका पाहुण्याकडे आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो प्रमोदजी हिंदराव साहेब, त्यांनी पत्रक वाचलं आणि सांगितलं का रे हे सर्वच पैसे देणार आहेत का, मदत करणार आहेत? आम्ही म्हटलं असं काय नाही, आम्ही कोणाकडे मदत मागत नाही, आमंत्रण मात्र आम्ही देतो. ते म्हणाले ठीक आहे, चांगलं आहे, तुमचं जो देणार नाही त्याचंही स्वागत, जो देईल त्याचंही स्वागत. आणि त्यांनी कबूल केलं की मी तुमच्या कार्यक्रमासाठी 2 तारखेला नक्कीच येणार. अनिकित सर, जो एक महत्त्वपूर्ण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, आदर्श गाव जर म्हटलं इथं मात्र सरकारी सर्वंट जास्तीत जास्त आहेत. क्रिकेटच्या पाठोपाठ तुम्ही कुठला असं मार्गदर्शन करता की पोरानं तुम्ही खेळ पण केला आणि शिक्षणाचा फायदा उचला, याबद्दल तुमचं काय व्यक्तिगत मत आहे? नक्कीच, आत्ताचं जे क्रेज जर बघितलं तर क्रिकेटला जास्त या ठिकाणी दिसत आहे. कारण मुरबाड तालुक्यामध्ये बरेचसे ग्राउंड जे असतात आणि प्रत्येक ज्यावेळी शाळेत विद्यार्थी जातो तर ज्यावेळी त्याला वेळ मिळतो तो सरळ मैदानावर निघतो. कारण आता एक काळाची गरज आहे, कबड्डीसारखासुद्धा आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून बघतो की कबड्डीसुद्धा पुढे आलं पाहिजे. कारण कबड्डी हा सुद्धा महाराष्ट्राचा खेळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये जसं कबड्डीला स्थान आहे तसं कबड्डी आमच्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या स्पर्धा असतात आम्ही त्या ठिकाणी कबड्डीच्या खो खो अशा स्पर्धासुद्धा त्या ठिकाणी घेत असतो. परंतु ज्यावेळी आमच्या गावाचा जो प्रश्न येतो तर बरेचसे आता मुलांची जरी 7वीपर्यंत जरी शाळा असली तर त्या ठिकाणी कबड्डी घेतात, परंतु पुढे गेल्यानंतर त्या क्रिकेटचाच जास्त क्रेज असल्यामुळं तिकडे वळताना दिसत नाही. परंतु यापुढे नक्कीच आम्ही इतर खेळांमध्ये सुद्धा आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत. अनिकित, आता आपण जाऊया अनिकित दीपक बिराडे यांच्याकडे. भरपूर प्रश्नांची सरमिसळ झालेली आहे मनोज कारवे सर, सुनील पवार सरांच्या माध्यमातून. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असेल, खास करून जी तरुणाई, कारण तर आपला आगरी समाज जर पाहिला तर बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट या दोन गोष्टींचा फार मोठा फॅड आहे, त्या तरुणाईला खास करून तुम्ही काय संदेश द्याल? बैलगाडा शर्यत ही वेगळी गोष्ट आहे, ती बैलांच्या जोरावर जिंकली जाणारी शर्यत आहे आणि हे क्रिकेटचं आयोजन आहे. हे स्वतः क्रिकेट खेळतात आणि दुसऱ्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आणि आमच्या गावची टीम आहे ती दुसऱ्या गावाला जाऊन खेळून चषक जिंकून येते, तेव्हा त्यांचं कर्तव्य बनते की दुसऱ्याही क्रिकेट टीमना असंच खेळाचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. आणि त्यासाठी जी टीम आणि या गावातले लोक प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि खेळाव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे त्यांच्या जीवनाकडे लक्ष द्यावं. संपूर्ण अर्थार्जन हे जीवन होऊ शकत नाही आणि कुठे थांबायचं हाही प्रश्न पडतो. ज्यांच्याकडे 100 करोड आहेत, ज्यांच्याकडे 10 करोड आहेत, ज्यांच्याकडे 10 लाख आहेत, ते तेवढेच सुखी आणि सुखी आहेत, कदाचित दुःखी आहेत. त्यापेक्षा ही मुलं एवढी सुखी दिसतात माझ्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने, ते मूर्ख वाटत असतील की काय पैसे कमवायचे सोडून काम करतात, परंतु त्यांना त्यातून आनंद मिळतो ते आम्ही पाहतो आणि म्हणून आम्ही त्या आनंदात सामील होतो. सर, आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रश्न मी विचारेल, खास करून आदर्श 11 धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली जे आदर्श चषक 32वं पर्व क्रिकेटची अखंड आख्या आहे का, क्रिकेटचं अखंड पर्व, आणि खास करून यंदाच्या हंगामामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती पहिल्यांदाच ठाणे विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना आहे, तर जे प्रेक्षक जो क्राऊड येईल त्यासाठी तुमच्या वतीनं काय काय आव्हान असेल त्या प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकाने लवकर यावं आणि शिस्तीचं पालन करावं, कारण त्या दिवशी प्रेक्षकांची संख्या जास्त आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी आम्हाला डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे यांनी विशेष सहकार्य केलं, त्यांच्यामुळं आम्ही ती टीम आयोजित करू शकलो. त्याचप्रमाणे रायगडमधील आमचे एक मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खास मदत केली.
म्हणून आयोजन केलंय. प्रेक्षकांना माझं आव्हान असेल की टी व्हीवर न बघता ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी मैदानावर येऊन पाहो. आमच्या गावातील महिला सुद्धा इथे येऊन पाहणार आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करणार आहोत. आणि आता सांगायचं विशेष म्हणजे असे की आज स्वर्गीय किसन भोरिते नाही आहेत आपल्यात. अशा आमच्या गावातली ज्येष्ठ मंडळी आम्ही जिथून आयोजन करतो ती मंडळी वयाची 70 ओलांडलेली मंडळी ह्या व्यासपीठावर येऊन दिवसभर क्रिकेट पाहायची इतकी क्रिकेटची क्रेज त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झाली होती. आणि त्याचं सारे श्रेय हे आयोजन करणारे आदर्श क्रिकेट टीम आणि त्यांचे सर्व सहकार्य मी कोणाचं नाव याच्यासाठी घेणार नाही की संख्या मोठी आहे. भले त्यातले प्रमुख 7-8 जण आहेत जे लिडिंग करतात परंतु या सगळ्यांना त्याचं श्रेय जाते की इतक्या आबालवृद्धांना त्यांनी क्रिकेटचे वेड लावले. महत्वाचा प्रश्न सर, स्पर्धा म्हटली की अतिथी आले पाहुणे आले नेहमीच आदर्श चषकासाठी भरभरून मान्यवरांची मांदली पाहुण्यांची रेचेल आणि खास करून अतिथींचं विशेष आगमन आणि त्यांचा सहभाग आपल्याला लाभत असतो. अतिथींच्या या प्रेमाविषयी आणि त्यांच्या मिळणाऱ्या सहकार्याविषयी काय सांगाल? नक्कीच आपण भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर केला पाहिजे. कारण आपण ज्या ज्या वेळी त्यांना आमंत्रण द्यायला जातो तेव्हा ते आपण जेव्हा ते आपले आमंत्रण स्वीकारतात त्याचवेळी ते आपले पाहुणे होतात. आणि म्हणून इथे आल्यानंतर तर आपण त्यांचं स्वागत केलंच पाहिजे. कारण आपण जे समोर त्यांना जे दाखवतो ते दाखवल्यानंतर तेच पुढे घेऊन जातात आणि अशा पाहुण्यांचं सन्मान आपण केलाच पाहिजे. आणि आमची जी आदर्श जी टीम आहे किंवा आमचे जे आदर्श मंडळ आहे संपूर्ण लोक याच्यामध्ये सहभागी होतात. आलेल्या पाहुण्यांचं पार म्हणजे त्यांना रस्ता दाखवण्यापर्यंत त्यांना पुढे आणण्यापर्यंत प्रत्येकजण व्यक्ती धावत असतो. आणि ही जी कलकल आहे ही प्रत्येकाच्या या ठिकाणी असलेल्या आमच्या आदर्श लोकांमध्ये आहे हेच आम्हाला इथे मी सांगू इच्छितो. सामना सुरू आहे. शेवटचा प्रश्न फक्त सर दोन्ही सरसाठी आहे कारण की पाहतोय की आपण जी टॉप वामनदांनी सांगितलं की आमची जी 15-16 जणांची टीम आहे सातत्याने 5-7 वर्षापासून आदर्श चषकचं नाव खूप मोठं गाजलं आहे आणि या 15 जणांच्या टीमसाठी तुमचं काय मनोगत असेल? आणि सर्वात महत्त्वाचा की वामनदांनी सांगितलं की काही शेक व्यक्ती सांगतात की एवढी मोठी स्पर्धा आहे पैसे कमवण्याच्या दृष्टीनं हे टीका करतात त्या व्यक्तींना आणि या 15 जणांच्या टीमला तुमचं काय विशेष संदेश असेल? नक्कीच या ठिकाणी अगोदर उल्लेख झाला होता की जो बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट ही जी क्रेज चालू आहे तर मी बैलगाडा शर्यत तर अजून परत कुठे गेलोच नाही. मला आमंत्रण भरपूर ठिकाणावरून आले पण त्या ठिकाणी जी रंगत पाहायला भेटते रंगत पाहायला सोपं वाटतं आहे पण ज्याचं पोट भरलं आहे ज्याचं पोट भरलं आहे त्याने गेलं तर हरकत नाही. पण ज्याचं पोट रिकाम आहे त्याने जाऊन तिथं वेल देणं तर त्याने आपल्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि क्रिकेटचं सुद्धा अतिशय हा खेळ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण अनुभवतो पाहतो. परंतु जे क्रिकेटमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्रिकेट क्रिकेट करतात तर त्यांनी सुद्धा आपला जो व्यवसाय आहे ते व्यवसायाशी निगडीत व्यवसायाशी प्रामाणिक राहून सुद्धा जेवढा वेळ आपल्याला खेळामध्ये आपल्या आपल्या जीवनामध्ये आनंद देता येईल त्यासाठी आपण क्रिकेटही पाहिलं पाहिजे खेळलं पाहिजे हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अनुजित खूप खूप धन्यवाद कारण की सामना सुरू आहे आमचे हे होते दोन्ही आदर्श शिक्षक. तर आपण निश्चित जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथं मात्र सज्ज आहे व्हॉइस ऑफ टिटूवाला निजिता कारवे सर. खूप छान प्रेक्षक कसं वाटतंय क्रिकेटच्या सोबतीला असं वाटतं की आपण एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये बसलो की काय जनता की अदालत जनता दरबार सुरू आहे. खूप छान मनोगत खरंच खूप छान फिलिंग येत होतं स्क्रीनवर जसं बघत होतं की असं वाटतं 100% या ठिकाणी जे आदर्श चषक नाव आहे ना या आदर्श गोष्टी घडत आहेत. आणि काय स्पीच दिलं दोन्ही पण आता या मान्यवरांनी गावकरी सुंदर स्पीच आणि त्यांचं इंटरव्ह्यू घेतलं मस्तपैकी दीपक बिराडे सर आणि सुनील पवार सरांनी छान फिलिंग येत होतं. यालाच म्हणतात की एक येस ओके आक्षेप आलाय बॉलरवरती त्या ठिकाणी आपले शेखर सर असतील कंट्रोल रूममध्ये. तर आपण पाहतोय प्रेक्षक 62 धावा अजून गरज आहे 23 चेंडूंमध्ये टार्गेट आहे 72 धावांचं धावसंख्या झाली आता 10 एकेकडी बाद नाही आहे. प्रत्येकाला इथं उत्सुकता वाटते दीपक सर की आम्ही बोलावं आणि आपण मध्ये मध्ये गॅप नाही प्रत्येकाला एक एक जोडी बसू एक एवन जोडी बसू आपण त्यानंतर तरुणाई पण असेल त्यानंतर आधी आपण वरिष्ठांना मान देऊ त्यानंतर तरुणाई असेल त्यानंतर पूर्णपणे क्रिकेट क्लब पण घेऊ आणि काही ग्रामस्थांना स्वतः जर बोलायची इच्छा असेल त्यांनी सुद्धा स्वतः सांगायचं आपण त्यांना सुद्धा इथं इंटरव्ह्यूमध्ये सामील करू आणि त्यांचं आपण बाईट घेऊ मनोगत व्यक्त घेऊ करून येस खूप छान संकल्पना. ममन भोईर सरांनी पुढाकार घेतला की सर आपल्याला असं असं करायचं आहे आणि लगेच आपण त्या गोष्टी पाचारत केल्या आणि लगेच वामन भोईर सरांनी आपले सन्मान्य ग्रामसेवक
ज्ञानेश्वरजी भोरी साहेबांनी पंटर पहिलं बाईट दिलं, त्यानंतर राणे सर होते आता आणि वैभव भोई सर होते, त्यानंतर आपण एक बाईट घेऊ अजून नंतर, त्यामध्ये एक जोडी बसेल आणि त्यांचं मनोगत आपण ऐकू आणि त्यामध्ये तुम्हाला खूप काय मिळतं या ठिकाणी ऐकायला मिळतं की तुम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, तुमचं कॅरियर कसं घडवलं पाहिजे. खेळालाही प्राधान्य द्या, परंतु पहिलं प्राधान्य तुमच्या कॅरियरला पाहिजे. जर तुमचं ह्या खेळात कॅरियर होणार असेल तर तुम्ही ह्या खेळाला पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. जसं आता विवेक शेलारसुद्धा जो परवा येणार आहे, त्याची इंटरव्ह्यू मीसुद्धा घेतली होती 15 तारखेला त्याच्याच गेममध्ये खालीन गावामध्ये, त्यांनीसुद्धा सांगितलं तो आता लेदर क्रिकेट शिकतो आहे, मुंबईला जाऊन रोज डेली जातो आहे, MCA मध्ये सामील झाला आहे तो आणि लेदर क्रिकेटमध्ये खेळत असताना त्यालासुद्धा पुढे जायचं आहे. जसं देसाई गावचा, मोठा देसाई गावचा प्रेम देवकर गेला आहे, ज्याने आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आणि अंडर 9 भारत संघामध्ये तो सामील झाला आहे. काय पाहिजे अजून? येस, बॉलर बॅन फेकी आहे त्या ठिकाणी, चक आहे, अँगल आहे, आक्षेप आहे त्या ठिकाणी. हेच मला सांगायचं होतं की हा सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे पुढे जाण्याचा. येस, जो गोलंदाज आम्ही आता बॅन करतोय त्यांनी आता पुढच्या अजून 2 वर्षांमध्ये इथे तो बॉलिंग करू शकत नाही, ही पण काळजी घ्यायची आहे. 3 वर्षाचं बॅन ह्या स्पेशली टुर्नामेंटसाठी. हा, तो नो बॉल असेल, कुठल्याही रनांची पेनल्टी नाहीये, फक्त तो बॉलर आता बॅन असेल, आता षटक टाकू शकणार नाही, पुढची 2 वर्ष टाकू शकणार नाहीये या स्पेशल टुर्नामेंटमध्ये, आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नवीन गोलंदाज असेल, सबस्टिट्यूट गोलंदाज, पर्यायी गोलंदाज असेल, तेच षटक पूर्ण करण्यासाठी, कारण एक चेंडू टाकलाय फक्त, जो पहिला चेंडू आक्षेपार्ह झाला मैदानामध्ये. मोठं लक्ष आहे आणि धानुरी वाशियांचं सुद्धा मोठं लक्ष आहे. बरं का, तुम्ही ऐकताय इंटरव्ह्यू बारीक बारीक, त्यांच्या मनामध्ये खूप काय चाललंय की आपल्याला ही स्पर्धा 32 वर्ष नव्हे 320 वर्ष पुढे न्यायची आहे. तिसरी पिढी तर सुरू आहे, म्हणजे अशा अजून 10 पिढ्या 100 पिढ्या होत जाईल आणि ही स्पर्धा. मी तर म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये दीपक सर, जर हे ग्राउंड मिळालं पूर्ण कायमचं ह्या खेळाडूंना किंवा क्रिकेट क्लबला, तर एक मिनी वानखेडे स्टेडियम होऊ शकतं. मिनी काय, मी म्हणतो की फुल्ली होऊ शकतं, कारण वानखेड्याला पण जाऊन सामने बघत असतो. एवढं काय विशेष काय नसतं, जे बांधकामं असतं, जे स्टँडिंग असतं, स्टँड जे उभारलेलं असतात, ते एकदा तयार झालं की स्टेडियम तयार झाली आणि मैदान त्या लायकीचं आहे, तसं अनुकूल आहे. जसं आपण कुक्षेचं मैदान बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, एकदा जाऊन बघा मैदानामध्ये. 8 स्टँड कायमचेच बांधलेले आहेत, 8 स्टँड पब्लिकसाठी, एक मिनी स्टेडियमचं रूप आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि आपले सन्मान्य पांडुसाहेब धर्मपाटीसुद्धा इथे येणार आहेत, ते सुद्धा सांगतील की त्यांनी मैदानासाठी त्यांनी किती मेहनत घेतली त्या. अजून त्या मैदानामध्ये 8 स्टँड बनणार आहेत यावर्षी, म्हणजे पूर्णपणे तो स्टेडियम तयार होणार आहे. दिवस रात्र सामने चालणार त्या मैदानावरती, कारण ती 4 ते 5 गावांची ग्रामपंचायत आहे. तर चला आपण मैदानामध्ये जाऊया ह्या. येस येस, सुनील भगत स्टँड जो आहे, स्वर्गीय सुनील भगत, तिथे एक बाईक पार्क आहे पोरांनो, तिचा आरसा खाली करा डाऊन साईडला आणि प्रत्येकाने आपल्या आपला आरसे पार्क केल्यानंतर खाली घ्या. लाईट चालू आहे की प्रकाश परिवर्तित होते, बघा तिकडे लक्ष द्या जरा प्लीज, त्या स्विफ्ट कारच्या बाजूला बघा, चेंडू तिकडेच गेलाय. तुम्हाला तेच सांगण्यासाठी की तो लाईट जरा खाली करा, बंद करा. फटका चांगला येतोय, षटकार येतोय, थांबाडी. काय बाजूला गिरीश, आपण ऐकताय का गिरीश? हा हा, डाव्या साईडला जा आणि ती लाईट चालू आहे बहुतेक त्या बाईकची. येस येस, ओके, थँक्यू. सागर पण आहे, सागर असणारच आहे, त्यांनी काल कामगिरी खूप छान केली आहे. 18 धावा सन्मानी आपले, बघा आपल्या मार्गदर्शक आदर्श कमलनाथजी महाराज साहेबांचं चित्र आपण पाहिलं स्क्रीनवर आणि समोर सुद्धा दिसतंय, ज्याच दिशेने आता बॉल गेला होता, जो षटकार गेला होता. चला मैदानामध्ये गोलंदाज येतो अनिकेत. जागा बनवली, हुक करायचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता, परंतु नाही, चेंडू इतक्या वेगाने आला की टायमिंग नाही जुळलं आणि पाहता पाहता डॉट चेंडू बघितला आपण. 18 धावसंख्या एकेकडी बाद नाही, लक्ष 72 धावांचं आहे, परंतु हात खोलावे लागतील.
चेंडू कमी होत चालले, धावांचा मोठा शिखर पर्वत गाठायचा आहे. मोठं लक्ष आहे, मोठं लक्ष गाठत असताना तुमच्या मनात सुद्धा मोठं स्वप्न पाहिजे, मोठी हिम्मत पाहिजे. कारण हिम्मत हे मर्दा तो मदत करे खुदा. मोठा फटका स्क्रीनच्या समोर झेलचा प्रयत्न केला होता, वेगाने लॉंग ऑफ आला, लॉंग ऑनच्या दिशेकडे आला, किती उंच झेल गेला होता. आस मंतातून खाली येत असताना हेलकावे घेत 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 नाचत डोळत बागडत, परंतु त्यानंतर त्याला फिल्डरला विसावू शकला नाही. आपल्याला तो झेल विसावता आला नाहीये आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. धावसंख्या फुलत असताना 19 वर एकच धाव घेतली. माझ्यासोबत याला भालचंद्र सुद्धा, त्यांनी सुद्धा इथे स्क्रीन चालू ठेवली आहे, त्यांना पण खूप खेळाचं वेड आहे आणि ते पाहतायत, लाईव्ह सुद्धा पाहतायत, दोन्ही मॅची पाहतायत. दुसरी एक मॅच चालू आहे त्यांची बैलगाडा शर्यत, ती सुद्धा त्यांनी इथे लावली आहे लाईव्ह मध्ये. आता साहेबांनी व्यक्त केलं की आनंद घ्या, परंतु त्याचं लिमिटेशन असावं, आपल्या कॅरियरवरती भर द्या. अनिकेत येतोय पुढचा चेंडू घेऊन, पुन्हा एकदा त्याच दिशेने वारंवार बाय डिफॉल्ट तसंच कामगिरी करतोय, परंतु आता सुद्धा पूर्णपणे फलंदाज बीट होत असताना बघा ड्रिल करून दाखवते की मला अशा पद्धतीने मारायचं होता. गोलंदाज सुद्धा हुशार आहे, तुम्हाला पाहतोय, तुमचं शफलिंग पाहतोय, आणि तुम्ही वारंवार बाय डिफॉल्ट तसेच फटके मारण्यात जाल तर गोलंदाज सुद्धा तुम्हाला बरोबर चकमा देऊ शकतो. तसंच कार्य केलं या अनिकेत नावाच्या गोलंदाजाने. डिंग्स ब्रेक जाऊ द्या मैदानामध्ये. 3 षटकं नाही तर 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकाची समाप्ती, 19 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर. एकोणीस धाव आहेत आतापर्यंत 2 षटकानंतर. लक्ष येते 72 धावांचं. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळपास 53 धावांची गरज. म्हणजे जवळपास प्रति षटक 18 सरासरीने कमीत कमी जावं लागेल. 18 * 54 येस, 17 ते 18 धावा कराव्या लागतील. खूप मोठी आतिषबाजीची ही वेळ आली, अंधार पसरलाय आंबेले पाडा या संघाच्या पुढे असं म्हणा हरकत नाही. स्क्रीन ते बघू शकता आपले सन्माननीय मार्गदर्शक पुलिस म्हात्रे साहेबांना जेव्हा आपण सदिच्छा भेट दिली तेव्हाचं हे चित्र. आमचे भाऊसाहेब श्यामजी भोईर तसेच इतर सर्व मंडळी ज्यांनी साहेबांची भेट घेतली, तसेच आपले कपिल शेठ मोरेश्वर पाटील सन्माननीय पंचायत राजमंत्री केंद्रीय मंत्री आणि हे 2 गोल्डन मॅन येणार आहेत असं वाटतंय आपल्या व्यासपीठावर आज किंवा उद्या. हरिभक्त पारायण गुरुनाथजी बाबा भोईर यांचं आगमन होत आहे. या सामना 4:53 सुरू झालाय आणि आता झालेत, सॉरी 3:53 सुरू झालाय, 3:43 सुरू झालाय, 3:58 झाली, म्हणजे 15 मिनिटं झाली आहेत. जास्त वेळ घेतलाय, जास्त वेळ घेतला. येस, 2 षटकं फक्त 15 मिनिटात तुम्ही टाकली, लक्ष द्या. नक्कीच तुम्ही जर 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट नाही केले तर एक प्लेअर आतमध्ये घेणार ही कंडिशन आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि 20 धावा झाल्यात आता मैदानावर, 20 ऑन द बोर्ड, एके गडी बाद नाही आहे. ओव्हर द विकेट हाफ वॉली घेतलं, चांगला फटका व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी, कव्हर करतोय आणि तितक्याच वेगाने एक धाव सुद्धा पूर्ण होत असताना फार मोठं लक्ष गाठायचं आहे. आदर्श चषक 2023-24 आज संपणार, 24 उद्या उगवणार, पण ती स्पर्धा नाही संपणार, स्पर्धा अविरतपणे चालू राहणार आहे. फक्त एक पॉज असेल तो 2 तारखेला, लगेच तुम्हाला 24 डिसेंबरला सुद्धा स्पर्धा पाहायला मिळेल. 33वं वर्ष आणि प्रत्येकाला वेद लागतील त्या स्पर्धेचे. जो या वर्तमान काळामध्ये तो पराजित झाला असेल, नक्कीच पुढच्या वर्षीचा विचार करत असेल की आपल्याला पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे, परिपूर्ण कामगिरी करायची आहे. कारण आदर्श चषक आपण बघितलं इंटरव्ह्यूजमध्ये, 4 इंटरव्ह्यूज झाल्यात, अजून बऱ्याच बाकी आहेत आणि ह्या स्पर्धा पण बऱ्याच बाकी आहेत. आदर्श नावाच्या स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन्स, ब्युटिफुल 4 रन्स.
येणारे आपण बघितलं सुंदर चौकार आणि आता समीकरण बदलले की 14 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. अशक्य नाही, अवघड वाटतंय, अशक्य नाही आहे, कारण जगामध्ये अशक्य काहीच नाही आहे. बघा या ठिकाणी थोडीशी नशिबाची साथ मिळते, चेंडूने चकमा दिला, बीट केला आणि पाहता पाहता क्षेत्रक्षक सुद्धा केला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. आता तो लक्षात होतं, तो अखेरीस पोहोचला. ते त्याचं ध्येय होतं की मला बाउंड्री गाठायची आहे, म्हणजे ती गाठली, चौकार मिळाला आणि धाव संख्या 30 वर. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा, एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप छान गाणं आणि नक्कीच अंगावरती शारे उमटले. मैदानामध्ये सुद्धा शारे उमटतील का बघायचं आहे. सामना आता रंगू नक्कीच पाहिल. येणारे 12 चेंडू 40 धावांची गरज. जिंकून दाखवा हे मैदान, तुम्हाला जिंकायचा आहे सामना. जर तुम्हाला पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. दोन्ही संघाने एकमेकांना सांगा की मला माहिती नाही माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हीच खरी वेळ आहे नवीन काहीतरी सुरू होण्याची, जेव्हा तुम्हाला वाटतंय की सगळं काही संपून गेलंय, काही संपलं नाहीये, आता तू सुद्धा तुम्ही करू शकता. राते भी अच्छे होगी, दिन भी अच्छा होगा, आगे बढ़ के कोशिश तो कर, आगे सब कुछ अच्छा होगा. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न करतोय. ओ माय गॉड, स्टार्टअप, चार्जअप, सिक्सर, बिगी. पुंगी वाजून नाचवण्याचं धाडस तुमच्या मनगटात ठेवा. ही तुमची खरी हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे. षटकार खेचला, आगाज केला मैदानामध्ये की आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलोय. धावसंख्या पोचवली मैदानामध्ये 38 वर. फलंदाज आक्रमक झालाय मिस्टर प्रकाश.
एकेकडे बात नाही, हॅमट करतोय चाबुक चपराक शॉट, ओ माय गॉड, लॉंग ऑफ बीट होत असताना 1-4. कोबाच्या 10 धावा वसूल केला, याला म्हणतात वादळापूरची शांतताची यादी पसरली होती. एकेकडी बाद नाही, आता धावसंख्या पोहोचली 42 वर. पुण्यात असं झालं फलंदाज प्रकाश, ओ स्टार्टअप, ओ माय गॉड, इट्स ऑन फायर, प्रकाश ऑन फायर, फायरिंग ऑन द ग्राउंड, सिक्सर. कही मुकाम बाकी है इस खेल के, कही अभी इंतहा बाकी है, अरे अभी तो नापी है तूने मुट्ठी भर जमी, ए प्रकाश तेरे लिए पूरा अभी आसमान बाकी है. यू जमी पर बैठकर क्यों आसमान को देखता है यार, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उड़ान देखता है. उड़ान भरी पारी आणि फिल्डिंग सजून घ्या, धाव संख्या बघा, पाहता पाहता पोचली वेगाने 48 वर. लक्ष जवळ येत आहे, खेचून आणलंय या 3 फटक्यांमध्ये प्रकाशने, पूर्ण प्रकाशमय कामगिरी करतोय मैदानामध्ये. जसं श्रीदेवचं प्रकाश पडतोय तसं इथे प्रकाश पूर्णपणे टाकत असणार, प्रकाश तळपलाय. हा खेळाडू पाहतोय जो स्ट्राईक एंडला, एकेकडी बाद नाही, 9 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. सामना होता कुठे अजित आणि सामना आला कुठे, जबरदस्त मॅच मैदानामध्ये. पुढचा चेंडू खेचून आणलाय, एकही चेंडू सोडत नाहीये, बरोबर गॅप शोधतोय. वाईडीस मिडअपच्या जवळून चेंडूला काढला, डिफेक्सचा कव्हर वेगाने येत असताना कव्हर करेपर्यंत सोन्याच्या वेगाने, मथुरच्या वेगाने आणि हरण्याच्या वेगाने 2 धावा प्रकाश पूर्ण करत असताना, पूर्णपणे प्रकाशमय कामगिरी करत असताना या सामन्याला खेचून आणतो की काय. वाढलेलं ताट जवळपास संघाचं खेचून आणलंय, मालेड संघाला विचारात करण्यास भाग पाडलंय या प्रकाशने. एकरी लढत, वन मॅन आर्मी, सोबतीला अर्जुनाप्रमाणे अर्जुन खेळतोय, सुंदर साथ देत असताना. धाव संख्या 50, अर्धशतक कम्प्लीट. आता 22 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे या षटकातील. ओ क्लीन क्लीन, जबरदस्त क्लिस्टर क्लिअर डिलिव्हरी, खोलट टप्प्याचा मारा, ऑफ स्टिक यॉर्कर, कॉइन बॉक्स डिलिव्हरी. चेंडू राणींच्या भाषेमध्ये त्यांनी शोधून काढला शब्द, खूप छान त्यांनी काय म्हणतात त्याला आविष्कार केलाय चेंडू दादाने आमच्या, की कॉइन बॉक्स डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. एक चेंडू कमी झाला आणि शांतता पसरली, सुटकेचा निश्वास टाकला मालेडकरांनी. कमरेवरती हात बऱ्याच जणांचे बघा, जवळपास सगळ्यांचेच बघा, चेक करा, सगळ्यांचेच कमरेवरती हात. 7 चेंडू, 22 धावांची गरज. येणार का अजून एक येणार ब्लास्ट, ओ लॉंग ऑफला झेलची दाट शक्यता, झेल टिपलाय, लॉंग ऑन लॉग अप कडकड्याला सांगितलं मी घेणार झेल, मी या फलंदाजला करणार फेल. फेल झाला फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला धक्का. मिनिटं लागली 4 षटकांसाठी, त्यासाठी आम्ही पंचांनाही सांगतो. आता एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे जो सीमारेषेला असेल, अतिरिक्त प्लेअर तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यायचा आहे. कंडिशन्स आपला आहे, शिस्तबद्ध खेळ झाला पाहिजे, कारण अजून 2 दिवस आपला खेळ बघायचा आहे. जर आपण सोपं केलं किंवा जर आपण लाड केले प्यार केले तर आपल्याला भारी पडतील. वेळ कोणासाठी थांबत नाही आहेत आणि सर्वांना सेम सेम नियम आहे, नियमावली आहे. 26 मिनिटं लागली 4 षटकांसाठी, काळजी घ्या. 20 मिनिटात 4 षटकं समाप्त करायची तुम्हाला, त्यानंतर तुमचं 5वं षटक तुम्हाला प्रारंभी करायचे. तर प्रेक्षक मैदानामध्ये धावसंख्या 50 वरती थांबली आहे, एक गडी बाद आणि येणारे चेंडू 6, 22 धावांची गरज. आपल्या ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास लिहितात बरं का, आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. तुम्हाला ह्या जगाच्या मंचावर ह्या व्यासपीठावर असं काय करून दाखवायचं आहे की ज्याचा विचार सामान्य लोक सुद्धा करत नाहीत. 6 चेंडू, 22 धावांची गरज. मोठा विचार करा, तुमची सोच तुमचे विचार फार मोठे पाहिजेत. तुम्हारी सोच सब कुछ कर सकती है, सब कुछ सोच पर निर्भर आहे.
मान लो तो हार होगी लेकिन ठान लो तो जीत भी होगी. ठानना पड़ेगा. मनामध्ये तुम्हाला आधी जिंकायचं आहे. तुमची भावना मनातली ही जिंकण्याची पाहिजे. असं समजू नका की विजय प्राप्त केला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात. नाही, तुमची भावना जिंकण्याची पाहिजे. तर तुम्ही वारंवार कन्स्टिट्युएंटली सलगपणे विजय प्राप्त करू शकता. अजून वेळ जर घेतला तर तुम्हाला अजून एक आत घ्यावं लागेल. लक्षात घ्या, मोमेंटम तुम्ही जो सामन्याचा चालू होता तो तुम्ही गमावू नका प्लीज. शिस्तबद्ध ही टूर्नामेंट आहे. तुम्ही ऐकता ना इंटरव्ह्यू काय काय म्हणतात आमचे हे प्रतिष्ठित नागरिक, की तुमच्याकडून ही आम्हाला अपेक्षा आहेत की तुम्ही शिस्तबद्ध खेळ करावा. तुम्हाला असा प्लॅटफॉर्म आम्ही दरवर्षी चांगल्या पद्धतीने अजून देत राहू. तुमच्यासाठी काहीच कमी पडणार नाही आहे. वामनजी भोईर बोलले ना की खर्चाच्या बाबतीत सुद्धा जिथे कमी तिथे आम्ही, अशी आमची संकल्पना आहे. आम्ही कोणाकडे मागायला जाणार नाही आहे. नाही दिले त्याचा पण आम्ही आभार मानू, दिले त्यांचा सुद्धा आम्ही शतश आभार मानू जे आमचे मदत करते त्यांचा. चला, 6 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज रोहित. रोहितला या ठिकाणी जबरदस्त मोठा फटका मारायचा होता. ऑन साइडला चेंडू गेला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. पाहता पाहता वेगाडे सी मार्शला चिरतोय फाडतोय. खडखडी चौकार. लढतात ते भित्रे असतात. भित्रे सुद्धा लढायला तयार असतात. परंतु समोर मृत्यू दिसत असताना जो मैदान सोडत नाही तो खरा शूरवीर, त्याला समजला जातो. तुम्हाला शूरवीर बनायचंय मैदानामध्ये. चौकार खेचला. धावसंख्या 54 होती, जाऊन पोहोचली आहे. 18 धावांची गरज आता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. आणि विकेटची गरज आहे मालेड संघाला. विकेट प्राप्त करावी लागेल. आपली देण्याचा प्रयत्न केला होता. स्विंगिंग अँड रायझिंग डिलिव्हरी कमबॅक केलं. सुटकेचा श्वास टाकलाय, निश्वास टाकलाय मैदानामध्ये मालेड संघाने. टाळ्यांचा गजर होतोय. एक चेंडू काढलाय, वेल डन म्हणत असताना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चेंडू, प्रत्येक फटका, तुमचं प्रत्येक मिनिट, तुमचं प्रत्येक खेळाचं दर्शन आता तुम्हाला उत्कृष्ट दिशेने पुढे नेणार आहे, आदर्श बनण्यासाठी पुढे नेणार आहे. हो, वारंवार करतोय प्रयत्न आपटी देण्याचा. लागोपाठचा दुसरा बाउन्सर आणि बॅट्समन सांगतायत त्या ठिकाणी मस्त बॉल टाकला. येस, बालचंद सांगतात मस्त बॉल टाकला. 3 चेंडू शिल्लक आणि 3 षटकारांची आता गरज. असं वाटलेलं की प्रकाशनी जो घनागती प्रहार सुरू केला होता सामना खेचून आणेल, परंतु नाही. त्यानंतर प्रकाशचं जे विकेटचं पतन झालं आणि अर्जुनच्या सोबत त्या दिगंबराला, परंतु अर्जुन हाय स्ट्राईक एंडला जो लागोपाठचे डॉट खेळतोय मैदानामध्ये. प्रकाशने तर कमावलं. तुम्ही गमावत आहे. हो येस, ॲब्सोल्युटली गमावलं. जवळपास जे कमावलं ते गमावलं. म्हणून म्हणतात ना की देव देतं, दैव देतं आणि कर्म नेतं. फाउंडेशन चांगला रचला होता असं वाटलं की सामना निसटेल, परंतु प्रकाशने खेचून आणला होता. पुन्हा त्याच दिशेने गेला जसं काल घडलं वाघाच्या वाडी. असं वाटलेलं की धानिली बाजी मारेल, परंतु नाही. कधी कधी नशीब फॅक्टर ऑन असतो आणि वाघाची वाडीने तो विजय संपादित केला. धावसंख्या 54 आहे. 18 धावांची गरज आहे बेटा. 2 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा मारा. क्लेवर बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. मातबर क्रिकेटर या, नक्कीच वाखाणण्याजोगी कामगिरी केली. बघा धीरू दत्तपणे पहिला चौकार खाल्ला रोहितने, त्यानंतर लागोपाठचे 3 डॉट काढले. खेळवलं फलंदाजाला. आणि हा खोलवर टप्प्याचा यॉर्कर, वाईड यॉर्कर, ऑपस्टिक यॉर्कर. आणि हा एक पाऊल दूर आहे सामना. 1 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज असताना हा भिरकावून दिलाय सिक्सर, परंतु सामना समाप्त. विजय संपादन नाही करू शकले. 11 धावांनी पराजित होतोय या ठिकाणी संघ. आणि आम्ही आता वळतोय पुढच्या टॉस कडे. अंबेला अंबेले पाडा.